हॅलो फ्रेंड्स तर आपण आज टेस्टी हेल्दी आणि खुसखुशीत असे भोपळ्याचे पराठे किंवा भोपळ्याचे धपाटे कसे बनवायचे ते बघतोय बऱ्याच वेळा लहान मुले भोपळ्याची भाजी खात नाहीत त्यावेळेस हे पराठे नक्की ट्राय करा खाण्यासाठी खूप टेस्टी होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी अर्ध्या भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे आणि हा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे हे पराठे खाण्यासाठी खूप टेस्टी आणि खुसखुशीत तयार होतात इथे मी सर्व भोपळा खिसून घेतलेला आहे याच्यात एक वाटी गव्हाचं पीठ घालायचे अर्धी वाटी बेसनपीठ अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हिंग घालायचे आणि इथे मी एक मोठा चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरची पेस्ट केलेली आहे ही याच्यात घालायची चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर अजून मी एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे याच्यात आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही याच्यात लागेल असं किंवा बसेल असं गव्हाचं पीठ घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे याच्यात पाणी नाही घातल्यामुळे हे पराठे खुसखुशीत होतात त्यानंतर एक चमचा बऱ्याच्यात तेल घालायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे दहा ते पंधरा मिनिटानंतर याचे आपल्याला उंडे बनवून घ्यायचे आहेत आणि पिठामध्ये बुडवून याचे आपल्याला पराठे लाटून घ्यायचेत याला थोडंसं तेल लावायचं आणि थोडेसे याच्यावरती पांढरे तीळ आणि कसुरी मेथी घालायची हे घातल्यामुळे आपले पराठे खाण्यासाठी खूप टेस्टी होतात आणि ज्या पद्धतीने आपण चपातीला उंडा बनवतो त्या पद्धतीने याचा उंडा बनवून आपल्याला पराठा हळूवार लाटून घ्यायचा आहे जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचा या पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे इथे मी गॅसवरती तवा गरम केलेला आहे मीडियम गॅसवरती छान असा खरपूस होईपर्यंत आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे तेल तूप बटर काही पण लावू शकता इथे मी तूप लावलेलं ला आहे दोन्ही पण बाजूने छान असं याला तूप लावायचं आणि मीडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे टोमॅटो सॉससोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता खाण्यासाठी खूप टेस्टी होतो नक्की ट्राय करा लहान मुलं तर आवडीने खातील याच पद्धतीने इथे मी सर्व पराठे बनवून घेत आहे याच्यात कसुरी मेथी आणि तीळ घातल्यामुळे या पराठ्यांना खूप छान टेस्ट येते जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा त्यानंतर बेल सायकॉन प्रेस करा आणि ऑलवरती करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन येथील पाहू शकता एकदम मस्त आणि असे खरपूस पराठे आपले तयार आहेत हा पराठा एकदम डोशासारखा खरपूस